नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय धुरळा पुढारी न्यूजवर. आणि आजचा धुरळा हा फक्त भारतातल्या महाराष्ट्रातल्या विषयावर नाही आहे, दुसरीकडे धुरळा तयार झालेला आहे आणि ते वादळ मात्र भारतात आलेलं आहे, शब्दशः आलेलं आहे अशी स्थिती आहे. आपण बोलतोय बांगलादेशबद्दल. बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता तयार झालेली आहे. तिथे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात जे शहीद झाले, जे लढले, त्यांच्या वारसांना सरकारी आणि अन्य कोट्यामध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून देश पेटला, शब्दशः पेटला. त्यानंतर अखेर जवळपास काही आठवड्यांच्या संघर्षानंतर शेख हसीना तिथल्या पंतप्रधान यांना देश सोडावा लागला, त्या भारतात आलेल्या आहेत. आणि तिथल्या लष्करानं सत्ता तात्पुरती ताब्यात घेतली आहे, मात्र आपण हंगामी सरकार नियुक्त करू असं तिथले लष्कर प्रमुख बोललेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताची डोकेदुखी वाढलेली आहे, कारण या परिस्थितीचा फायदा घेणारे चीन आणि पाकिस्तान. हाच विषय आपण धुरळामध्ये आज घेतोय आणि त्याचे विविध कंगोरे समजून घेण्यासाठी, कारण आपला शेजारचं राष्ट्र आहे, अतिशय चांगले संबंध आहे शेख हसीना यांच्याशी, काँग्रेसचे व्यक्तिगत अगदी कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत गांधी घराण्याचे, मोदींचे चांगले संबंध राहिलेले आहेत बांगलादेश आणि शेख हसीनांशी. अशा परिस्थितीत आता काय होणार आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत मेजर जनरल शशिकांत पित्रे, आपल्याशी याबाबतीत संवाद साधतील. त्याचप्रमाणे आणखी सुद्धा काही मान्यवर आपल्यासोबत येणार आहेत जे या विषयावरती बोलतील. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मात्र महत्त्वाचं झालेलं ते म्हणजे भारत जो या गेल्या काही काळामध्ये एक उपखंड शांत झाला होता, पाकिस्तान स्वतःच्या समस्या तोंड देत होता, बांगलादेश स्थिर होता, GDP वाढत होता बांगलादेशचा, आणि भारत एक स्थिर सरकारच्या दृष्टीने काम चालू होतं. अंतर्गत वादविरोध असतील पण उपखंड अशांत नव्हता, तो भारतीय उपखंड अशांत होतोय का आपण बघणार आहोत. मी पहिल्यांदा जातो पित्रे सरांकडे. पित्रे सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजच्या या पुढारीच्या या आमच्या धुरळा कार्यक्रमामध्ये. माझा सगळ्यात पहिला आपला आपल्याला प्रश्न असेल तो म्हणजे या परिस्थितीनंतर आता भारत पेचामध्ये सापडलाय का? कारण जर का बांगलादेशच्या इंटरिम सरकारनं मागणी केली की शेख हसीनांना परत पाठवा, तर भारत काय करणार? भारत निश्चितच पेचा सापडणार आहे. अत्यंत नाजूक परिस्थिती आहे. 1975 मध्ये अशाच शेख हसीना जेव्हा त्यांच्या वडिलांचा हत्या झाली, मुजीबुर रहमानांची हत्या, पण त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. आता त्या राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्या भारतात आलेले आहेत आणि त्या परत यावे अशी मागणी निश्चितच करणार आहेत. आणि सध्या तरी भारतानं काल हे त्यांचं इंटरनल मॅटर आहे म्हणून असं अशा अशा कमिट केलंय थोडस, आणि त्यामुळे थोडीशी थोडासा पेच आता अचानक इतकं भराभर करताय की सडनली त्या 1 उठल्या आणि तिकडे भारतात आल्या. आणि त्यांचे ते चीफ जे आहेत वाकर उल जमान, त्यांचं जे लेक्चर आपण ऐकलंच असेल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या आता सगळ्याच आपल्या त्यांच्या बॉर्डरवर अत्यंत चिंताजनक परिस्थिती राहणार आहे. एवढंच नाही की त्यांचे बांगलादेशचे नोबेल प्राइज विनर जे आहेत त्यांनी काल पॅरिसमध्ये एक इंटरव्ह्यू दिलाय आणि त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की बांगलादेशमध्ये काही झालं तर पलीकडच्या देशांना निश्चित त्याची इजा पोहोचणार किंवा त्याचा विसर्ग पोहोचणार. हो, मला एक, मी पित्रे सर तुम्हाला थोडंसं थांबवतो पण मी तुमच्याकडेच येणार आहे. मी आता इकडे तुमच्याशी चर्चा करत असताना सुद्धा न्यूज फीड सगळं फॉलो करतोय. एक बातमी अशी येते की शेख हसीना यांना भारतानं असायलम नाकारला आहे, भारतानं आश्रय नाकारला आहे, भारतामध्ये त्यांना ठेवू राहू देण्यामध्ये नाकारलेला आहे आणि त्या युरोपला जाऊ शकतात. तुमच्याकडे तुमच्या सर्कलमधून, एक्स आर्मी सर्कलमधून किंवा काही, तुम्हाला वाटतं भारत असं करेल? प्रथम म्हणजे आर्मी सर्कल म्हणजे मी आता हे सोडून 24 झाली, मला नाही वाटत. आता ते काही पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबल, म्हणजे काही होऊ शकतं, परंतु शेख हसीनांना नाकारणं हे मला फार अवघड वाटतंय. आणि असं करू नये असंही गोष्ट आहे. काही गोष्टी आपल्याला म्हणतात की आपण मित्र निवडू, शेजारी निवडू शकत नाही, मित्र निवडू शकतो. त्यामुळे हा हे आपले शेजारी आहेत आणि त्यांचे संबंध आणि शेख हसीनाचे पर्सनल संबंध इतके अपके इतके खरोखरच सखोल आहेत. त्यांचे वडील ते संपूर्ण आपल्या भारतामुळे त्यांनी आपलं त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे, काही होऊ शकतं, पण त्यांना हे नाकार केले तुम्ही आता मला सांगताय. पण ही एका सोर्स मधून पित्रे सर, ही एका न्यूज सोर्स कडनं, एका नॅशनल चॅनलच्या वेबसाईट वरनं आलेली बातमी आहे. मी कोट मुद्दामून करत नाहीये पण एका जबाबदार नॅशनल चॅनलची आहे की शेख हसीना डिनाइड असायलम इन इंडिया, म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारला. पण मला आणखी एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे,
की एका आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आंदोलन सुरू होतं काय आणि हा हा म्हणता दोन चार आठवड्यामध्ये देश अस्वस्थ होतो, शेख हसीनांना देश सोडावा लागतो, त्या शेख हसीना ज्या 15 वर्ष सत्तेवर आहेत, तुम्हाला असं वाटतं हे खरंच फक्त बांगलादेशी इंटरनल पॉलिटिक्स होतं किंवा यामध्ये पाकिस्तानचा पण काही रोल होता का? तुम्हाला वाटतं काही वेगळ्या अस्थिर करणाऱ्या एजंट्स पण आहेत त्यामध्ये? नाही, आपण आता हे पहा, जमात इस्लामी जी आहे तुम्हाला ठाऊक आहे, सध्या ह्याला विरोधी आहेत बीएनपी, बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात इस्लामी. जमात इस्लामी ही मुख्य पक्ष आहे ज्यांनी संपूर्ण पाकिस्तानला मदत करून बांगलादेशमध्ये, आणि त्याचमुळं हे सगळे जे फ्रीडम फायटर होते ते संपूर्ण जमात इस्लामीच्या विरुद्ध आहे. ते जमात इस्लामी ही पाकिस्तानी प्रेरित पार्टी आहे, पक्ष आहे, याच्यावर काहीच प्रश्न नाही. पण मला तुम्हाला एक आणि गोष्ट सांगायची, प्रसन्न, आधी तुम्ही त्याला म्हटला की भारतानं सांगितलं त्यांनी दुसऱ्या देशात जावं, मग भारतानं त्याच्यासाठी व्यवस्था केली असणार. माझं असं मत आहे की तुम्ही नुसतं त्यांना असं नाकारू शकणार नाही, काहीतरी त्यांनी व्यवस्था केली असणार आणि त्यांना सांगितलं असणार की तुम्ही तिकडे जावा. मला मला पित्रे सर, मला आत्ताच इनपुट्स आलेले आहेत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण इनपुट्स असे आहेत की भारतामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत आणि बांगलादेश आर्मीच्या विमानातून त्या आधी लखनौ आणि तिथून त्या आता दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे सध्याची चित्रपटात भारत काय असायला नाकारेल असं होणार नाही, कारण ते मोठं धक्कादायक झालं असतं. शेख हसीना यांचे काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधींशी घरगुती संबंध आहेत, कारण मुजीबुर रहमानांशी इंदिरा गांधींचे अतिशय चांगले संबंध होते आणि मोदींशी राजकीयदृष्ट्या अतिशय चांगले संबंध आहेत, त्यामुळे कुठलाही वितंडवाद होण्याचं कारण नाही. माझ्यासोबत इकडे JNU चे प्राध्यापक, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सुद्धा आहेत, रोहन चौधरी आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. रोहनजी, मी तुम्हाला आपण आता जरा बांगलादेशबद्दल बोलूया. मगाशी पित्रे सर जे सांगत होते, जमाते इस्लामी सह बाकीचे काही तिकडचे प्रिडॉमिनंट पक्ष आहेत, विद्यार्थी संघटना आहेत, आणि हे खरं आहे की त्यांचा रोष होता आणि आपल्याला काही म्हणजे जरी देशाशी चांगले संबंध असले शेख हसीनांशी, तरी त्यांनी एक ऑटोक्रसी 15 वर्ष चालवली आहे, नाकारता येणार नाही. पण असं असताना सुद्धा जे त्यांच्या समोरचे लोक आहेत आणि जे कदाचित सत्तेवर येत आहेत, त्यांचे धार्मिक अजेंडे, पाकिस्तानचा रस, ही परिस्थिती कशी पाहता आपण? मुळात ना, आपण ही परिस्थिती का उद्भवली याचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर वर्तमान काळापेक्षा त्याचं भूतकाळात आपल्याला उत्तर सापडेल. आणि भूतकाळ जेव्हा असं म्हणतो तेव्हा नजीकचा भूतकाळ, एस्पेशली कोरोनानंतर. दुसरी गोष्ट आहे, आपण बांगलादेशची चर्चा जरी करत असलो ना तरी आपण त्याला दक्षिण आशियाई असं एकत्रित राजकारण बघता येते का? थोडा वेळ आपण प्रयत्न करू. कशा अर्थानं की श्रीलंकेमध्ये परिस्थिती सेम उद्भवली, सेम असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा आर्थिक तणाव आणि राजकीय हिंसा किंवा राजकीय तणाव या अर्थानं अफगाणिस्तानमध्ये ही परिस्थिती होती, पाकिस्तानमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे आणि आता आपल्याला बांगलादेशमध्ये दिसते. भारत हा खूप मोठा देश असल्यामुळं मणिपूर एक राज्यासारखा आहे, त्यामुळे मणिपूर एक देशासारखा आहे, त्यामुळे मणिपूर बघा किंवा आता महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे याचा ना खूप आपल्याला गांभीर्यानं विचार करावा लागेल. आणि त्याचं कारण असं मला दिसतं की रिझर्वेशन हा जो आम्ही ज्याला पॉलिटिकल सायन्स मध्ये ना पब्लिक वेलफेअर असं म्हणतो किंवा सोशल जस्टिसचा एक उपाय म्हणतो, हे असं का होतं? तुम्ही बघा, ह्यातले सगळे युथ रस्त्यावर आलेले आहेत, त्याचं कारण आहे बेरोजगारी, गरिबी, महागाई. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला असं विचार करावा लागेल की प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ही वर्तमान काळात आपली व्यवस्था देऊ शकत नाही, म्हणून इतिहासात त्यांना घेऊन जायचं का? कारण हा जो ही जी चर्चा चालू झालेली आहे ही चर्चा ही 1971 युद्धात जे सामील होते त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना, त्यांच्या पंतींना आरक्षण द्यायची. म्हणजे हा एक प्रकारचा तिथल्या विद्यार्थ्यांनी घेतलेला असा अर्थ आहे की तुम्ही राजकीय आणि ब्युरोक्रसी यांचं एकमेकांचं संधान आहे. मग आम्हाला काय हा प्रश्न तुम्हाला दक्षिण आशियात सगळीकडे सापडेल. मग मी दक्षिण आशियामध्ये का फोकस करतो? कारण दक्षिण आशिया हा इंटिग्रेटेड एरिया आहे. बांगलादेशमध्ये काय झालं त्याचे परिणाम भारतात होणार, भारतात काय झालं तर त्याचे परिणाम श्रीलंकेत होणार. मग याच्यामुळे काय होतं की एक दक्षिण आशियाचा जो मॉडेल आहे तो मॉडेल आपण फेल्युअर येतं का आपल्याला? कारण एक देश ठीक आहे, दोन देश ठीक आहे, चार पाच देश गेल्या 4-5 वर्षात जर असे राजकीय हिंसा आणि आर्थिक अस्वस्थतेची जर बळी होत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की बाबा लिबरल डेमोक्रसी ज्याला आपण कधी करताना म्हणतो ती लिबरल डेमोक्रसी आपले स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे. मला जे पाहिजे ते या
लोकनियुक्त सरकार, जे लोकनियुक्त होऊन देखील ज्यांनी हुकुमशहाचा मास्क चढवलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जसं शेतकरी आंदोलनातल्या काही लोकांना दहशतवादी घोषित केलेलं, तसं शेख हसीना यांनी आत्ताच्या आंदोलनातल्या लोकांना रजाकार घोषित केलं. हो, तुम्ही प्रत्येक वेळेला असं टॅगिंग करून फूट पाडणार आहात का? बरं. आणि त्या फूट पाडण्याचा अंतिमतः परिणाम हे हिंसेवर विश्वास वाढवणार असतो. आणि मला जी भीती आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विद्यार्थी म्हणून, की अशा हिंसेची समानता प्रत्येक देशात का दिसत आहे दक्षिण आशियामधला? पण त्यातून तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर येतं की मग तुम्हाला हस्तक्षेप हा किती पद्धतीने असू शकतो. बघा, जसं पित्रे सरांनी अतिशय उत्कृष्ट सांगितलेला आहे, तसा तो एक हस्तक्षेप पाकिस्तान ISI जमात इस्लामी झाला. दुसरा हस्तक्षेप वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड करू शकतो. तिसरा हस्तक्षेप चायना करू शकतं. आणि एक दोन मिनिटं मी फक्त टेक्निकल एक मुद्दा सांगतो की आज आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन युद्ध चालू आहेत, दोघांच्यात युद्ध चालू आहे. ते युद्ध काय आहे तर ते दोन मॉडेल मधले युद्ध आहे. एक मॉडेल आहे जे अमेरिकन भारत प्रणित लिबरल लोकशाही आणि ग्लोबलायझेशन आहे, जे आपल्याला फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, फ्री फ्लो ऑफ पीपल, फ्री फ्लो ऑफ कल्चर असं एक आपल्याला एक पुरस्कार करणार आहे. दुसरा जो वर्ग आहे तो चायनाचा आहे, की जो म्हणजे ऑथॉरिटी पाहिजे आम्हाला आणि मगच विकास शक्य आहे, टू मच डेमोक्रेसी आपण असं म्हणतो ना. त्या दोघांच्यातलं हे युद्ध आहे, हे युद्ध आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि अशा अशा अस्थिर राजकारणामुळे आपण चायनाच्या, किंवा मी जसं म्हणतोय तसं वेस्टर्न कॅपिटलिझमच्या ज्या ह्या काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, एक चायनाचं अथॉरिटेरियन, दोन आणि पाकिस्तान आणि जमाते इस्लामी आणि हा जो भाग आहे हे मूलतत्ववादी, या तीन, या तिघांचा आपल्याला विळखा बसायची शक्यता आहे. आणि ऍट द एंड ऑफ द डे मी भारत, बांगलादेश, पाकिस्तान असं न म्हणता दक्षिण आशियाई एकत्रित थिएटर केलं, परत आपल्यावर प्रॉब्लेम निर्माण व्हायची. खरं खरं चौधरीजी, आपण आता आपल्या विषयाला सुद्धा जर का नाव तुम्ही स्क्रीनवरती बघू शकला असता तर आपण तेच दिलेले, बांगलादेशात जनतेचं बंड मात्र अस्वस्थ भारतीय उपखंड हे नाव त्यासाठीच दिलेलं आहे. एक्झॅक्टली, शेजारच्या घरात आग असली तरी धग आपल्यापर्यंत पोहोचते. मी पुन्हा एकदा पित्रे सरांकडे जातो. पित्रे सर, एक व्हिज्युअल्स आम्ही आता दाखवत होतो त्याच्यामध्ये कुणी तरुण शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर उभं राहून तो पुतळा फोडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मला हे फोटो पाहताना मला स्टॅलिन लेनिनचे पुतळे कसे फोडायचे प्रयत्न झाले, इराकमध्ये सद्दामचा पुतळा कसा पाडण्यात आला. आता प्रश्न असा आहे, ज्या माणसाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, बांगलादेशला, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलीवर तुमचा राग असेल, पण शेख मुजीबुर रहमानचा पुतळा का फोडला जातोय? आणि म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे की इथला मुद्दा सरकारच्या विरोधातला आहे का, इथला बांगलादेशमधले काही प्रो पाकिस्तानी एलिमेंट जागरूक झालेत ज्यांना अखंड पाकिस्तानची स्वप्न पडतात? प्रसन्न, अत्यंत उत्तम प्रश्न आहे, मी त्याचं उत्तर देतो. पण मला रोहन हा जो एक कंपॅरिझन, तुलना जी केली त्याबद्दल मला सांगायचंय की बांगलादेश आणि भारताची तुलना करता कामा नये. बांगलादेश गेले 15 वर्ष तिथं निवडणुका नाही झालेल्या आहेत. नुकती जी निवडणूक झाली जानेवारी मध्ये ती संपूर्ण बायकॉट केली होती, त्यामुळे त्याचा आणि भारताचा तुलना करू नये. भारतात खरी खरी लोकशाही आहे, ती बांगलादेशमध्ये नाही आहे, आणि त्या तोच मुख्य प्रश्न आहे. पण म्हणून हा जो ही जी चळवळ चालली आहे ती रिझर्वेशन बरोबर लोकशाहीसाठी आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ती केवळ रिझर्वेशन साठी नाहीये. अच्छा, आता तुम्ही बोलला फार महत्वाचं, तुम्ही आता मला तुम्ही आधीही प्रश्न विचारला होता की याच्यात कुणीचे, मी त्या बोलणार होतो पण अगदी बरोबर आहे. माझं हेच मत होत की बंगबंधू म्हणजे बांगलादेश शेख मुजीबुर रहमान हा एक अत्यंत अत्यंत अशा प्रकारे अशी असं व्यक्तिमत्व होत ज्याला जे वर खाली जात राहिलेलं आहे. 1971 मध्ये त्यांनी आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळून दिलं तेव्हा ते अक्षरशः देशाचे सर्वे सर्व होते. आणि 1975 मध्ये त्यांची हत्या व्हावी, आणि तुम्हाला सांगतो ज्यांनी हत्या केली त्यांना तो आमच्या बरोबर आम्ही इथे ह्याला होता आपल्या चळवळीत, ही वॉज पार्ट ऑफ मुक्तीवाहिनी. मी त्या माणसा सादिकला बघितलेला आहे. मला असं म्हणायचंय की 4 वर्षात ते इतके अप्रिय व्हायच का? काहीतरी कुठला तरी एक केवळ एक एलिमेंट आहे तो त्यांनी झालाय, तो झालेला आहे. आणि तोच एलिमेंट आता मला पुन्हा डोकंवर काढतोय दिसतोय. बरं, तुम्ही मला जेव्हा विचारलं की पाकिस्तानचा याच्या काही संबंध आहे, माझं पहिला उत्तर असतं की प्रत्येक गोष्टीचा पाकिस्तानशी संबंध लावू नये. पण जेव्हा ती जी बातमी मी ऐकली की लोकांनी
ते त्या बागबहादूरच्या पुतळा चढले आणि त्याला त्यांनी मारायला चालू केलं चपलेनं. ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खरोखरच माझ्या एक शंकेची मला थोडी सबक वाटली. आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, शेख हसीना या काही झालं तरी 1971 नंतर त्यांची पॉलिटिकल करिअर चालू झालेली आहे. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, मी त्याच्यावर पुस्तक लिहितोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या माणसानं केवळ बांगलादेशसाठी आपल्या याच्यासाठी आपली इतकी प्रचंड ताकद खर्च केलेली आहे की त्यांची अशी निर्भत्सना व्हावी हे मला वाटत नाही. त्याकरताच मी तो म्हणतोय की ही जी कारवाई आहे जमात इस्लामीची आहे. जमात इस्लामी हे अत्यंत राष्ट्रविरोधी अशी पक्ष आहे आणि ते करू शकतात. बरं, मी पुन्हा एकदा जातो JNU चे प्रोफेसर चौधरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे मी जातोय. चौधरीजी, याच्यात पुन्हा एकदा प्रश्न येतो की आता जे घडलंय ते तर घडलेलं आहे. आता या परिस्थितीमध्ये जो प्रश्न मी मगाशी पित्रेंना विचारला होता, तुम्ही त्यावेळी नव्हता, की दोन तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे आता जे काही इंटरिम सरकार तिकडे स्थापन झालं, ते इंटरिम सरकार असो नाही तर लष्करशाही असो, त्यांनी जर का भारताकडे शेख हसीनांचा ताबा मागितला तर भारताचा स्टँड काय असावा आणि काय त्याच्याने अडचणी तयार होतील. आणि दुसरी गोष्ट, आता ज्या बाकीच्या पक्ष तिकडे इंटरिम गव्हर्नमेंट जर का झाली, समजा लष्करशाही नाही आली आणि इंटरिम गव्हर्नमेंट अन्य पक्षांच्या सकट एक इंटरिम गव्हर्नमेंट आलं, तर त्यातले बहुतांश पक्ष हे यासाठी खार खाऊन आहेत शेख हसीनांवर की शेख हसीना भारताच्या बाजूने पक्षपाती होत्या. मला सांगा या ट्रिकी सिच्युएशन बाबतीत आपण काय सांगा. चल, मी तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. फक्त मला पित्रे साहेबांनी जे तुलना होत नाही असं जे म्हटलं ना, त्याच्याबद्दल मला एक मिनिटं सांगायचं. राजकीय प्रक्रिया आणि राजकीय व्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्याकडे इलेक्शन्स आहे, तुमच्याकडे प्रॉपर पंतप्रधान आहे, तुमच्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, त्याला आपण लोकशाही व्यवस्था म्हणतो. परंतु लोकशाही ही व्यवस्था आणि लोकशाही ही प्रक्रिया आपल्याकडे पण गरीबी आहे. मणिपूरमध्ये आज काय चाललंय हे लोकशाहीमध्ये घुसणाव आहे का? किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन असू दे, असमानता असू दे, गरिबी असू दे, महागाई असू दे, त्यातून होणारे राजकीय होऊ दे, तो साऊथ एशियामध्ये मला दिसणारा पॅटर्न आहे, तो कॉमन पॅटर्न. त्या अर्थानं मी ही तुलना केलेली होती. तुमचा पहिला प्रश्न फार महत्वाचा आहे आणि खूप टेक्निकल या अर्थानं आहे की मला भारताचं भौगोलिक स्थान आणि राजकीय प्रतिष्ठा किंवा राजकीय ताकद ही इतकी मोठी आहे ना की बांगलादेशानं मागणी करून देखील भारत माझ्या मते फार त्याला काही भीक घालणार नाही. त्यासाठी आपल्याला 1959 मध्ये जावं लागेल, जेव्हा चीनचा विरोध पत्करून देखील आजपर्यंत दलाई लामांना आपण पॉलिटिकल असायलम दिलेला आहे. त्यामुळे भारत काही त्याच्या, तुम्ही मगाशी जसं म्हटला तसं, राजकीय दृष्ट्या देखील आणि त्यांचे घरोब्याचे संबंध गांधी घराण्याशी असलेलं, आणि त्याच्याही पेक्षा एक त्याच्यातला आंतरराष्ट्रीय मेसेज आहे की एकदा आमच्याकडे राजकीय आश्रय आलेला असेल तर ती आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्याचं संरक्षण करू शकतो आणि आमच्याकडे पॉलिटिकल विल आणि पॉलिटिकल पॉवर इतकी आहे की आम्ही त्यांना व्यवस्थित ठेवू शकतो. त्यासाठी आम्ही कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही. कारण आपल्याला ऍट द एंड ऑफ द डे माहिती आहे की जर त्यांना आपण हवाली केलं तर बांगलादेशचं अंतरिम सरकार किंवा मिलिटरी सरकार त्यांच्याबद्दल काय करणार आहे. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की भारत त्यांच्या समोर भीक आहे. दुसरा प्रश्न थोडासा मी विसरलो, मला फक्त थोडक्यात सांगाल. दुसरा प्रश्न माझा होता की तिथे ज्या बाकीच्या पार्टी आता इंटरिम गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर का आला, जमाते इस्लामी किंवा अन्य काही पक्ष, या पक्षांच्या अनेक आरोपांपैकी शेख हसीनांबद्दलच्या एक महत्वाचा आरोप म्हणजे त्या भारताच्या पक्षपाती आहेत आणि काही वेळा तर त्यांचा असाही दावा राहिला की त्या सरळ कठपुतलीच आहेत भारताच्या हातातल्या. आता या स्थितीमध्ये पक्ष आले तर यांच्याबरोबर भारताने डील कसं करावं या सरकारशी? ऍब्सोल्युटली हा हे त्यातलं सर्वात महत्वाचं आव्हान असणार आहे. कारण परत मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं ना की दोन पॅटर्न मधली लढाई आहे आणि यावेळी चीन, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचं DNA आता एकत्र व्हायची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. अशा समोर भारताचं आव्हान असणार आहे. परंतु ते आव्हान राजकीय जरी असलं तरीही एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर बघता किंवा भारताचं भौगोलिक स्थान बघता, भारताची आर्थिक ताकद बघता आणि बांगलादेशमधली अंतर्गत आर्थिक परिस्थिती बघता, फार काळ बांगलादेशच्या इंटरिम गव्हर्नमेंटला, मिलिटरी गव्हर्नमेंटला किंवा येणाऱ्या सरकारला फार काळ भारतापासून दूरी राखता येणार नाही. याचं कारण त्यांना जर आपल्या शेजारच्या देशातून म्हणजे श्रीलंकेकडून जर शिकायचं असेल तर ते शिकू शकतात की चायना इज नॉट अ रिलायबल मॉडेल.
फॉर देम. सो त्यांना त्याचा बॅलन्स करावं लागेल. राजकीय दृष्ट्या ते किती जरी आले तरी एक वेळ अशी येईल एक दीड वर्षात की त्यांना भारतावर अवलंबून राहावंच लागेल. आणि त्यासाठी जसं श्रीलंकेचं उदाहरण आहे तसं अफगाणिस्तान मधल्या तालिबानचं पण उदाहरण आहे. तुम्हाला फार काळ ग्लोबलायझेशनच्या जगात आणि ते पण इतका मोठा शेजारी देश असताना स्थैर्य असताना तुम्हाला फार काळ त्यापासून अवलंबून राहता येणार नाही. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक बाय चॉईस आणि एक बाय नेसेसिटी. बाय चॉईस तुम्ही श्रीलंका चायनाकडे जाऊ शकता, पाकिस्तानकडे जाऊ शकता, पण बाय नेसेसिटी तुम्हाला भारताबरोबर राहावंच नाही. बरं, मी माझ्याकडे कदाचित शेवटची दोन मिनिटं असतील ती मी पित्रे सरांकडे जातो. पित्रे सर, एक रिअल पॉलिटिक नावाची टर्म आहे की तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा नसतो, सत्ता संतुलन आणि सामर्थ्य तुमचं वर्चस्व गाजवायचं असतं. उपखंडामधला भारत मोठा देश आहे आणि त्याला ते एक राजकारण स्वतःचं करावं लागतं. बांगलादेशचं सरकार हे चीन ब्लॉक म्हणजे त्याच्यात पुन्हा पाकिस्तान आला किंवा प्रो पाकिस्तान होऊ नये, त्याच्याने काही अडचणी तयार होऊ नये, अशा वेळी भारत म्हणजे आणखी असे कोणी तुम्हाला वाटतात बांगलादेशमधले असे की जे इतर बाबतीत शेख हसीनांच्या विरोधात असतील पण भारत द्वेष वगैरे त्यांचा नाही आहे, जसा जमाते इस्लामीचा स्पष्टपणे आहे, असे तुम्हाला एलिमेंट्स वाटतात की ज्यांच्याबरोबर संवाद होऊ शकतो? प्रसन्न, मी एक पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नावर जाणार आहे तुमच्या. तुम्ही जेव्हा म्हटला की भारत जर बांगलादेश गव्हर्नमेंटला विचारलं की तुम्ही ह्यांना परत द्या तर देईल काय, रोहनने अगदी बरोबर सांगितलं की आपण दलाई लामाना जर चीनच्या विरुद्ध ठेवू शकतो तर ही की झाडकी पती आहे तुमचे बांगलादेश, ही पहिली गोष्ट आहे. परंतु दुसरी गोष्ट, मी पित्रे सर, मी इतरवेळी कधी कोणी बोलत असताना मध्ये हस्तक्षेप करत नाही. रोहन असेल किंवा तुम्ही असाल, दलाई लामांचं उदाहरण इथे लागू होत नाही. दलाई लामा एका अशा स्टेटचे हेड कधीच नव्हते की जिकडे त्यांचा रूल होता आणि त्यांच्या काळामध्ये अन्याय झाले होते. ते स्वतः तिकडनं पलायन करून जीवाच्या भीतीने आलेले. शेख हसीनांचा रूल असा होता की ज्याच्या विरोधात जनता रस्त्यावर आलेली आहे. दलाई लामांच्या विरोधात चायनीज जनता रस्त्यावर आली नव्हती ना, तिबेटियन रस्ता जनतेवर आली होती, जनता रस्त्यावर आली होती. नाही नाही, डोंट टेक इट लिटरली. मला असं म्हणायचंय, जो रोहननी सांगितला इन ऍडिशन टू दॅट, त्याच्या भारत हा आज अत्यंत एक समृद्ध आणि अत्यंत सशक्त राष्ट्र आहे. जे राष्ट्र रशियाला सांगू शकतं की सध्या हा जो सध्याचे दिवस आहे ते युद्धाचे नाहीये, त्यामुळं भारत असं काही बांगलादेशने म्हटले तुम्ही ह्याला तुम्ही परत पाठवलं तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तर भारत त्याला काही. एकदा भारतानं ठरवलं की आणि ठरवलेलं दिसतंय की आपल्या त्यांना आत त्यांना आयसिलम द्यायचं, द व्हेरी फॅक्ट दॅट एवढं त्यांना येऊ दिलं याचा अर्थ त्यांना ते राजाश्रय देणार ते प्रश्न नाहीये. आणि त्याच्याकरता भारत कधी कचरणार नाही कुठंही त्याच्यावर कुठलाही. चीन जरी मध्ये आणि चीन येणार नाही ह्या बाबतीत. बरं, चीन अत्यंत ते बाजूला राहतील, कुणीच येणार नाही. त्यामुळं ही जी गोष्ट आहे ही अशीच राहील. आणि मला वाटतंय भारताकडं ह्या असल्यामुळंच आता तुम्ही आणि विचारत होता की तिथं बांगलादेश मध्ये मला विचारलं तुम्ही आणि अशा काही शक्ती किंवा असं मतप्रवाह आहेत का जे भारताच्या बाजूचे आहेत? आहेत, खूप आहेत. लक्षात घ्या की गेले 71 पासून गेली 50 वर्ष बांगलादेश 17 डिसेंबरला एक परेड घेत त्याला भारतीय अधिकाऱ्यांना बोलवतात, मी यावर्षी यावेळी जाणार आहे या डिसेंबर मध्ये. तर प्रश्नच नाही की तिथे एक मोठा आपण बघूया. तुमचे आणि माझ्यामध्ये तुमचे आणि चौधरींचे ऑलमोस्ट सेम पेज वरतीच आहात तुम्ही आणि म्हणताय तसं. आपण आशा करूया की या गोष्टी निवळतील आणि मध्यम मार्ग निघेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगलादेशच्या जनतेचा राग शेख हसीनांच्या प्रशासनावर जरूर असू शकतो आणि त्याबद्दल नवीन सत्ता बदल व्हावा, पण भारत बांगलादेशचे संबंध कायम राहावेत, अन्यथा त्याचा फायदा घ्यायला पाकिस्तान बसलेला असेल. दोन कारणांसाठी, भारताला त्रास देण्यासाठी आणि जुनी जखम जी 16 डिसेंबरची जखम आहे, बांगलादेश वेगळा झाल्याची जखम आहे, त्यांना जर का या निमित्तानं पुन्हा अखंड पाकिस्तानची स्वप्न पडत असतील तर त्यातही वावगं नाही, त्यांना खरंच संधी त्याच्या दिसत असेल. जमाते इस्लामी मदतीला आहेच की जे इकडे पक्ष स्वतःची संघटना स्थापून पाकिस्तानात मौलाना मौदूदी पळून गेले होते, अर्थात काय होतं त्याकडे आपण लक्ष ठेवूया. तुर्तास धन्यवाद चौधरीजी आणि पित्रेजी आपल्या या सगळ्या विश्लेषणासाठी. इकडेच थांबूयात, पाहत राहा पुढारी न्यूज.